प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर घोषित करा असं पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे। पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी देखील ही मागणी केली आहे, मात्र अजूनही राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याला संमती का देत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला असून अगदी पहिल्या दिवसापासून पत्रकार हे रस्त्यावर येऊन कामगिरी बजावत आहे। अनेक पत्रकारांना देखील कोरोना झाला व अनेकांचा जीव देखील यात गेला आहे आणि असं असतानाही अजूनही फ्रंटलाइन वर्कर म्हणून पत्रकारांना मान्यता राज्य सरकारने का दिली नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे। तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची काळजी घ्यावी, पत्रकारांना वर्क फ्रॉम होम करता येत नाही अशी जाणीव करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।